I'm <music> you <laughs> हां बघा लवकर सर्वांना माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे काय जर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर जर असेल तर मग इथे ठिकाणी आता लेक्चरला सुरुवात करूयात सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ओके पुढच्या नागपंचमीला आपण सर्वजण अकरावी संपलेला असेल बारावीचा चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू केलेला असेल बारावी पुढच्या नागपंचमीला तुम्ही अर्ध्यावरती असा लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढे तर लेक्चरला सुरुवात करूयात आपण आपण मोल कन्सेप्टवरती न्यूमेरिकल्स पाहत होतो मला वाटतं आजचं लेक्चरही तुमचं मोल कन्सेप्टचे न्यूमेरिकलस पाठवलेले आहेत बरोबर आहे का चेक करा आजचं लेक्चरसुद्धा तुमचे मोल कन्सेप्टचे न्युमेरिक न्यूमेरिकलच पाठवलेली आहेत तर सर्वजण व्यवस्थित न्यूमेरिकल सर्व पाहत असतील सर्वजण लाईव्ह लेक्चर प्लस ॲपमधील लेक्चर दोन्ही लेक्चर अटेंड करत असतील कोणाचीही इथ्या ठिकाणी त्याच्यामध्ये बिलकुल कंजूसपणा कोणी करत नसेल ठीक आहे चला पुढे चला तर लेक्चरला सुरुवात करूयात आपण लेक्चरमध्ये सर्वात सुरुवातीला पहिला पार्ट त्या ठिकाणी आपल्याला इथे पाहायचं न्यूमेरिकल्स ठीक आहे चला एक एक न्यूमेरिकल आपण बघू सर्वात पहिले न्यूमेरिकल बघा लवकर फास्ट ओके थ्री पॉईंट फोर ग्रॅम ऑफ सिल्वर नायट्रेट बघा नीट लक्ष द्या सिल्वर नायट्रेट थ्री पॉईंट फोर ग्रॅम आहे सिल्वर नायट्रेट दिलं आहे लक्षात ठेवा थ्री पॉईंट फोर ग्रॅम कोण दिले सिल्वर नायट्रेट किती दिले थ्री पॉईंट फोर ग्रॅम इन हंड्रेड एम एल ऑफ वॉटर हंड्रेड एम एल वॉटरमध्ये वेन मिक्स्ड विथ वन पॉईंट वन सेवन ग्रॅम ऑफ एन ए सी एल वन पॉईंट वन सेवन ग्रॅम ऑफ एन ए सी एल इन हंड्रेड ग्रॅम वॉटर देन वी गेट टू पॉईंट एट सेवन ग्रॅम ऑफ ए जी सी एल तर आम्हाला तयार होतो ए जी सी एल अँड वन पॉईंट वन सेवन ग्रॅम ऑफ सिल्वर नायट्रेट तर तुम्हाला तुम्हाला विचारले त्यांनी अ जस्टिफाय द डाटा प्रूव लॉप कॉन्झर्वेशन ऑफ मास तर जस्टिफाय करा म्हणे डाटा ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासला प्रूव्ह करतो बघा लवकर फास्ट क्वेश्चन काय समजून घ्या लक्षात आणा तुम्हाला कोण कशामध्ये टाकलं आहे लक्षात आणा थ्री पॉईंट फोर ग्रॅम एजीओनो थ्री प्रॉब्लेम लिहू नका प्रॉब्लेम फक्त तुम्ही आता स्क्रीनशॉट काढायचा ताबडतोब त्याचा आणि सॉल्व करायला सुरुवात करायची तेवढी जागा सोडायची नंतर तुम्ही प्रॉब्लेम लिहा प्रॉब्लम लिहिण्यामध्ये वेळ वाया घालू नका काय करायचं लक्षात मी काय म्हणलं ते स्क्रीनशॉट काढायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करायची सिम्पल साधी गोष्ट आहे मिक्स कोण कोण केलं मिक्स केले प नंबर वन ए जीएनओ थ्री सिल्वर नायट्रेट टाकलेला कोणामध्ये टाकला आहे सांगा तो टाकला एन ए सी एलमध्ये त्यांनी सांगितलं प्रोडक्ट तयार झाला काय प्रॉडक्ट तयार झाला टू पॉईंट एट सेवन ग्रॅम ए जी सी एल म्हणजे ए जीएनो थ्री आणि एन ए सी एलपासून ए जी सी एलचा प्रिसिपडेट तयार होतो सिल्वर क्लोराईडचा प्रिसिपिटेट बनेल आणि दुसरा एक सोडियम नायट्रेट बनेल एन एनो थ्री या ठिकाणी तयार होईल तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास जस्टीपाय होते प्रूव्ह करायचं आहे सिल्वर नायट्रेट आहे थ्री पॉईंट फोर ग्रॅम लक्षात ठेवा सोडियम क्लोराइड आहे वन पॉईंट वन सेवन ग्रॅम सिल्वर क्लोराइड तयार झालेला आहे टू पॉईंट एट सेवन ग्रॅम आणि सोडियम नायट्रेट बनलेला आहे वन पॉईंट सेवन ग्रॅम तर तुम्हाला विचारले ऑफ कॉन्झोरेशन ऑफ मास जस्टिफाई पाय होतो प्रोव करा बघा वरच सातपुत यांनी बरोबर अँसर काढलेला आहे दिसतंय मला पण बरोबर आहे का चूक आहे मला माहीत नाही थ्री पॉईंट फोर प्लस वन पॉईंट वन सेवनची व्हॅल्यू त्यांनी सांगितलं टू पॉईंट एट सेवन प्लस वन पॉईंट सेवन बरोबर असते म्हणून म्हणून मुनू लॉप कॉन्झर्वेशन ऑफ इथ्या ठिकाणी एनो थ्री वन पॉईंट सेवन आहे का हा वन पॉईंट सेवन आहे बेटा हा ही जी व्हॅल्यू आहे सिल्वर नायट्रेटची व्हॅल्यू ही वन पॉईंट सेवन आहे लक्षात ठेवा दिस व्हॅल्यू इज वन पॉईंट सेवन ठीक आहे बघा लवकर फास्ट येन एनो थ्री वन पॉईंट सेवन ग्रॅम आहे जर मी इथे ठिकाणी मास ऑफ रिॲक्टन जर पाहिलं तर रिॲक्टनचं मास किती होईल थ्री पॉईंट फोर प्लस वन पॉईंट वन सेवन दिस विल बिकम सेवन फोर प्लस वन फायू फोर पॉईंट फायू सेवन ग्रॅम हे झालं मास हाफ रिॲक्टंट जर मी मासा जर मास हा प्रोडक्ट जर काढलं तर प्रोडक्टचा मास मला मिळेल टू पॉईंट एट सेवन प्लस वन पॉईंट सेवन दिस विल बिकम सेवन त्यानंतर सात आणि आठ पंधरा चाळीस एक तर दोन एक तीन एक चार फोर पॉईंट फायू सेवन ग्रॅम तुम्ही जर नीट लक्षात आणलं तर मास ऑफ रिॲक्टन अँड मास ऑफ प्रोडक्ट बोथ आर सेम दोन्ही सेम येतात आणि म्हणून त्या ठिकाणी ॲज टोटल मास ऑफ रिॲक्टन इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इज प्रूड त्यामुळे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास ह प्रूव्ह झालेला आहे लक्षात ठेवा ॲज टोटल मास ऑफ रिॲक्टन इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट याच्या खाली लिहायला पाहिजे आपण ॲज टोटल मास ऑफ रिॲक्टन इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इज प्रूड त्यामुळे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासा प्रूव्ह झालेला आहे सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इज प्रूव्ह त्यामुळे ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासा प्रूव्ह झालेलं आहे क्लिअर सगळ्यांना बघा लवकर फास्ट तर रिॲक्टन टोटल मास ऑफ रिॲक्टन आणि टोटल मासा ऑफ प्रोडक्ट सेम झालेला आहे म्हणून लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास प्रूव्ह झालेला आहे क्वालिटी सेवन ट्वेंटी करा क्लिअर दिस दिसायले बर बघा लवकर फास्ट क्लिअर सगळ्यांना बघा लवकर प्रॉब्लेम लक्षात आलं का सांगा प्रॉब्लम समजलं का हां तीन काय आहे कुठे तीन काय आहे तीन कुठे तीन काहीच नाही बेटा सिल्वर नायट्रेट सिल्व सोडियम क्लोराइड ए जी सी एल आणि सोडियम नायट्रेट ठीक आहे क्लियर सगळ्यांना चलू पुढे मग आता ओके चला पुढे पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला देतोय रीड करा समजून घ्या लक्षात आणा कॅल्क्युलेट द फायनल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सर काय विचारले व्हॉल्यूम वेन टेन लिटर कार्बन मॉनॉक्साइड अँड टेन लिटर ओ टू आर अलोड टू रिॲक्ट टू मॅक्सिमम पॉसिबल एक्सटेंट बघा तुम्हाला दहा लिटर कार्बन डायऑक्साईड आहे कार्बन मॉनॉक्साईड आहे टेन लिटर कार्बन मॉनॉक्साइडची रिॲक्शन घेतली कोणाबरोबर टेन लिटर ऑक्सिजन बरोबर दहा लिटर कार्बन डायऑक्स कार्बन मॉनॉक्साइड आणि दहा लिटर ऑक्सिजन एकमेकांबरोबर रिॲक्ट केले तर तुम्हाला विचारले फाइंड द फायनल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन फाइंड द फायनल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सर मिक्सरचा फायनल व्हॉल्यूम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा लवकर फास्ट कार्बन मनॉक्साइड आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रिॲक्शन घेतलेली आहे तर कार्बन मनॉक्साइड आणि ऑक्सिजनमध्ये रिॲक्शन घेतल्यानंतर तुम्हाला विचारले फायनल व्हॉल्यूम किती असेल रिॲक्शन मिक्सरचं जे रिॲक्शन मिक्सर मिळेल त्या रिॲक्शन मिक्सरचं फायनल व्हॉल्यूम किती आहे बघा काही लोक ऍन्सर बी सांगत आहेत बघा लोकर काय अँसर बी हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला किंवा आन्सर ए असेल तर काय ॲन्सर ए बाकीचे का चूक आहेत क्लिअर दिसत नाही सर जास्त बर 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 ठीक आहे अच्छा आदित्य शिरसर बोलत आहेत पंधरा ठोंबरे बोलत आहेत वीस लिटर सालपे बोलत आहेत त्या ठिकाणी फिफ्टीन लिटर आखाडे बोलत आहेत बी सेकंड अँसरे बादाडे हे आन्सर सांगतात वाकडे पंधरा लिटर सांगत आहेत शेळके फिफ्टीन लिटर सांगतात गोरे बी ॲन्सर इम्पॉर्टंट नाही आहे लक्षात ठेवा आंसर इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इज दॅट यू मस्ट नो हाऊ टू सॉल्व इट तुम्हाला माहीत पाहिजे की सॉल्व कसं करायचं हे इम्पॉर्टंट आहे ॲन्सर इज नॉट इम्पॉर्टंट आंसर महत्त्वाचं नाही तुम्हाला हे माहीत पाहिजे की सॉल्व्ह कसं करायचं हां चला सातपुते यांना मार्गदर्शन करत बसू नका कोकाटे यांना मार्गदर्शन करू नका चव्हाण यांना मार्गदर्शन करू नका ह्यांना सगळं माहीत असतं फक्त विनाकारण डिस्टर्बन्स निर्माण करतात हे ठीक आहे चला बघा लवकर फास्ट कार्बन मॉनॉक्साइड आता नागरगोजे यांना बफरिंग होत आहे एकट्यानंच बफरिंग होते बाकी कुणाला बफरिंग होत नाही म्हणजे हे डिस्टर्ब करतात फक्त लक्षात ठेवा त्यामुळे यांच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नका आपल्या ल आपल्या कामाकडे लक्ष द्या जास्त कार्बन मोनॉक्साईडची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर घेतली तर तुम्हाला विचारलं की फायनल फायनल वॉल्यूम रिॲक्शन मिक्सरचं किती असेल रिॲक्शन मिक्सरचं फायनल व्हॉल्यूम किती असेल बघा कार्बन मॉनॉक्साइड आहे सिम्पल साधी गोष्ट आहे कार्बन मोनॉक्साईडची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर घेतली कार्बन मॉनॉक्साइड गॅस आहे ऑक्सिजन गॅस आहे यांच्यामध्ये रिॲक्शन झाली तर इथ्या ठिकाणी यांच्यापासून काय तयार होईल सांगा मला कार्बन डायऑक्साईड तयार होईल कुणालाही समजतं पण ऑक्सिजन किती घ्यावं लागेल माहिती आहे का अर्धा घ्यावा लागेल तुम्हाला ऑक्शन किती देवावं लागेल अर्धा तर इथे ठिकाणी लक्षात ठेवा स्ट्रॉय आता लक्षात ठेवा स्ट्रॉय सांगते कार्बन मोनॉक्साईडचा जर एक मोल घेतला ऑक्सिजनचा अर्धा मोल जर घेतला आपण तर यापासून एक मोल कार्बन डायऑक्साईडचा मिळेल म्हणजे एक मोल कार्बन मोनॉक्साईड अर्धा मोल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि एक मोल कार्बन डायऑक्साईड तयार करतो ही स्ट्रॉक्युआमेट्री आहे म्हणजे रिॲक्शनचं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन हे तुम्हाला हां तर इतर हे, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की इथे कोण किती मोल रिॲक्ट होतो ठीक आहे आता तुम्ही नीट जर चेक केलं तर तुम्हाला हे दहा लिटर दिले हे टेन लिटर दिले आणि हे सुद्धा टेन लिटर दिले मात्र सुरुवातीला हे झिरो लिटर असेल हे तर तुम्हाला तुम्हाला मान्य करावं लागेल हे दहा लिटर दिले हे दहा लिटर दिले आणि हे झिरो लिटर होईल मला सांगा हे जर दहा लिटर रिॲक्ट झालं ऐका मी काय सांगतो हो इथे आता लक्ष द्यायचं व्यवस्थित हे जर दहा लिटर दिलं रिॲक्ट झालं समजलं तर हे किती लिटर व्हायला पाहिजे कार्बन मोनॉक्साइड किती लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे हे दहा लिटर सगळं संपलं जर म्हटलं मी तर हे किती लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे कार्बन मोनॉक्साइड किती लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे तर तुम्हाला लिमिटिंग समजल आणि एक्सेस समजल जर ऑक्सिजन दहा लिटर रिॲक्ट झाला तर कार्बन मोनॉक्साइड किती लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे वीस लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे एकदम बरोबर आहे वीस लिटर व्हायला पाहिजे कारण हा अर्धाला हा एक पूर्ण रिॲक्ट होतो हा दहा लिटर रिॲक्ट झाला तर हा वीस लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे पण आपल्याला वीस लिटर दिलाय का नाही दिला म्हणजे याचा अर्थ हा दहा लिटर रिॲक्ट होतच नाही हा दहा लिटर रिॲक्ट होत नाही हा कमी रिॲक्ट होता किती कमी रिॲक्ट होतो तर इकडे बघायचा आता समजा दहा लिटर रिॲक्ट झाला म्हणजे हा झिरो लिटर शिल्लक राहिला थोड्या वेळाने हा किती शिल्लक राहिला झिरो लिटर रिमेनिंग म्हणू आपण त्याला रिमेनिंग म्हणू ठीक आहे याला मग रिमेनिंग म्हणू आपण तर रिमेनिंग हा झिरो लिटर आहे म्हणजे दहा लिटर रिॲक्ट झाला तर हा किती लिटर रिॲक्ट होईल ऑक्सिजन सांगा बरे मला हा जर दहा लिटर रिॲक्ट झाला म्हणजे झिरो लिटर शिल्लक राहिला तर हा किती लिटर रिॲक्ट होईल ऑक्सिजन गॅस हा किती लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे जरा दहा लिटर रिॲक्ट झाला तर कार्बन मोनॉक्साईड जर दहा लिटर रिॲक्ट झाला तर ऑक्सिजन किती लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे पाच लिटर रिॲक्ट व्हायला पाहिजे म्हणजे दहामधून पाच लिटर गेलं तर हे राहिलं पाच लिटर म्हणजे ही क्वांटिटी शिल्लक राहिली पाच लिटर ही क्वांटिटी शिल्लक राहिली झिरो लिटर आता मला एवढं सांगा जर कार्बन मोनॉक्साईड दहा लिटर रिॲक्ट झाला तर कार्बन डायऑक्साईड किती लिटर रिॲक्ट होईल कार्बन मोनॉक्साईड जर दहा लिटर रिॲक्ट झाला तर कार्बन डायऑक्साइड किती लिटर रिॲक्ट होईल एवढं सांग प्रोड्यूस होईल एवढं सांगा मला कार्बन डायऑक्साइड किती प्रोड्यूस होईल तो तर रिॲक्ट होत नाही प्रोड्यूस होतोय आहे तो हा एकापासून एक तयार होतो तर दहा लिटर जर कार्बन मोनॉक्साईड रिएक्ट झाला तर हा किती लिटर रिॲक्ट होईल कार्बन डायऑक्साईड एकदम बरोबर दहा लिटर रिॲक्ट होईल हा कार्बन डायऑक्साईड किती लिटर प्रोड्यूस होईल हा दहा लिटर प्रोड्यूस होईल लक्षात ठेवा मग आता आपण लक्षात आणा हा किती लिटर शिल्लक राहिला हा झिरो लिटर शिल्लक राहिला कारण दहा लिटरच्या दहा लिटर रिॲक्ट केला हा किती लिटर शिल्लक राहिला पाच लिटर शिल्लक राहिला कारण दहा लिटरमधून पाच लिटर रिएक्ट झाला शिल्लक राहिला आमचा पाच लिटर हा किती लिटर बनला दहा लिटर बनला कशामुळे दहा लिटर बनला हा जे एकाला एक बनतो हा तर दहा लिटरला हा सुद्धा दहा लिटर, लिटर बनल आता शिल्लक क्वांटिटी किती आहे सांगा मला द दॉल्यू रिॲक्शन फायनल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सर तर मग फायनल व्हॉल्यूम काढू शकता तुम्ही आता फायनल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सर दे फोर फायनल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सर रिॲक्शन मिक्सर इक्वल टू शिल्लक राहिले झिरो हे शिल्लक राहिले पाच हे शिल्लक राहिले दहा तर हे झालं फिफ्टीन लिटर लक्षात ठेवा सो ॲन्सर इज बी सेकंड खूप छान प्रॉब्लेम होतं आणि हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आठवणीत ठेवा ठीक आहे अतिशय छान प्रॉब्लम तुम्हाला सांगितलं मी पंधरा लिटर एवढं व्हॉल्यूम इथे इथे ठिकाणी शिल्लक राहिलं ठीक आहे बघा लवकर फास्ट फिफ्टीन लिटर आणि समजायला पाहिजे लक्षात यायला पाहिजे मी काय सांगितलं काळजीपूर्वक लक्षात ठेवा हे गरजेचे आहेत या प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला समजायला पाहिजेत कोणाकोणाचं आलं होतं आहे सर सांगा मला हँड रेज करा पंधरा लिटर कोणाकोणाला समजलं आलं होतं नाही म्हटलं मी आता समजलं समजलं कोणाकोणाला सांगा मला लवकर याच्यामध्ये व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यन हे रिलेशन मी यूजमध्ये आणलेले हे विसरू नका जेवढे मोल जास्त तेवढं व्हॉल्यूम जास्त जेवढे मोल कमी तेवढं व्हॉल्यूम कमी कोणाकोणाच्या लक्षात आलं ओके व्हेरी गुड खूप खूप लोक कॉन्सन्ट्रेटिवली लक्ष देत आहेत आणि चांगल्या प्रकारे लक्ष देत आहेत त्यामुळे इथे आणखी बिलकुल खूप इझी प्रॉब्लम तुम्हाला जातील हे लक्षात ठेवा ठीक आहे घेऊ का पुढचं प्रॉब्लेम मग आता याच्यातलं लिमिटिंग कोण आहे माहिती आहे तुम्हाला याच्यात लिमिटिंग कोण आहे सांगा मला याच्यात लिमिटिंग कोण आहे सांगा मला खवले बेटा लक्ष दे हां रिपीट होत नसतं रिपीट करता करूच नाही तेवढं लक्ष द्यावं आपण बिलकुल नागरगोजे बेटा बिलकुल लक्ष द्या खूप इंटरेस्टिंग सर बिलकुल जबरदस्त खवले बेटा लक्ष दे आणि इथं रिपीट करण्याची बिलकुल अपेक्षा ठेवून लिमिटिंग कोण आहे कार्बन मोनॉक्साईड लिमिटिंग आहे एक्सेस कोण आहे ऑक्सिजन एक्सेस आहे कार्बन मोनॉक्साईड संपतो ना म्हणून हा ना, लिमिटिंग ऑक्सिजन हा एक्सेस आहे ना तर एक्सेसिव्ह रिएजंट झाला तर लिमिटिंग रिएजंट ओळखायचा आपण ओके पुढचं प्रॉब्लेम बघा लवकर फास्ट पुढचं नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला देतोय मी वाचा लवकर लक्षात आणा ओके रीड करा रीड करा ही रिॲक्शन दिली तुम्हाला हायड्रोजन क्लोरिन पासून एच सी एल तयार करण्याची रिॲक्शन आहे ठीक आहे बघा या रिॲक्शनच्या परस्पेक्टिव्ह मध्ये आपण समजून घ्या फॉर्टी लिटर हायड्रोजन हायड्रोजनचा गॅस चाळीस एम एल आहे रिॲक्ट्स विथ क्लोरीन गॅस चाळीस लिटर हायड्रोजन गॅस क्लोरिन बरोबर रिएक्ट झाला फाइंड आउट द रिक्वायर्ड व्हॉल्यूम इन एल ऑफ क्लोरीन अँड व्हॉल्यूम ऑफ एच सी एल प्रोड्युसर्ड बघा फाइंड द रिक्वायर्ड व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन क्लोरीनचं व्हॉल्यूम सांगा किती पाहिजे आणि एच सी एलचं किती व्हॉल्यूम तयार होईल किती सोपं आहे सांगा बरं मला एकदम सहजासहजी तर किती क्लोरीनचं व्हॉल्यूम रिक्वायर्ड येईल आणि त्याचबरोबर इत्या ठिकाणी किती एच सी एल तयार होईल बघा लवकर हां सर समजते पण माझे चुकते चुकायला नाही पाहिजे याचा अर्थ मग ते तुम्ही समजून नीट घेत नाहीत असं समजायचं समजून घ्या तुम्ही सांगितलं की समजतंय बिलकुल याचा अर्थ प्रॅक्टिस कमी पडते बेटा मी सांगितलं की समजतंय याचा अर्थ प्रॅक्टिस कमी पडते प्रॅक्टिस करा आणखी फार फार तर एक लेक्चर मी तुम्हाला आणखी वर देईल बिलकुल देईल मी न्यूमेरिकल्सवर झाले ओके बघा लोकर बऱ्याचशा लोकांचा ऍन्सर आले लहाने बेटा बाकीचे हे लोक अँसर काढतायत ना म्हणजे ह्यांना दिसण्याचा न दिसण्याचा प्रॉब्लेम असेल पण दिसत नसताना सुद्धा ही आन्सर काढतात म्हणजे महान येत समजून घ्या बघा लोकर फास्ट क्लिअर सगळ्यांना बघा लोकर ओके व्हेरी गुड बघा लोकर रिॲक्शन काय सांगितली हायड्रोजनची रिॲक्शन क्लोरिन बरोबर घेतली हायड्रोजनची रिॲक्शन क्लोरीन बरोबर घेतल्यावर हायड्रोजन क्लोराइड बनल हे तर त्रिकालाबाधित सत्य रिॲक्शनच दिली आपल्याला आता हा चाळीस एम एल ए मला सांगा हा जर चाळीस जा एम एल रिॲक्ट झाला कोण हायड्रोजन जर हायड्रोजन चाळीस एम एल जर रिॲक्ट झाला तर क्लोरीन किती एम एल रिॲक्ट होईल बरं जी स्ट्रॉक्युमेट्री बघा याचा एक मोल रिॲक्ट याचा एक मोल बरोबर होतो आणि याचे बनतात दोन मोल तर मग आता इथ्या ठिकाणी आपल्याला तर रिलेशन माहिती आहे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल वॉल्यूम हा मोलच्या डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असतो रिलेशन तर माहिती आहे आपल्याला मग मला सांगा जर हायड्रोजन चाळीस एम एल रिॲक्ट झाला तर क्लोरिन किती एम एल रिॲक्ट होईल एकदम बरोबर फॉर्टी एम एल रिॲक्ट होईल फॉर्टी एम एल क्लोरिन रिॲक्ट होईल आणि हायड्रोजन क्लोराईड किती बनायला लागला हा एकापासून तो दोन बनतो तर चाळीसपासून हा डबल होईल म्हणजे ऐंशी एम एल तयार होईल एटी एम एल तयार होईल लक्षात ठेवा मग आता तुम्हाला किती क्लोरीन लागेल रिक्वायर्ड व्हॉल्यूम क्लोरीनचं किती आहे चाळीस एम एल प्रोड्युसर्ड व्हॉल्यूम हायड्रोजन क्लोराईडचं किती आहे एटी एम एल म्हणजे ऍन्सर चाळीस ऐंशी म्हणजे ऍन्सर येईल ये किती छान प्रॉब्लेम सांगा बरं मला एकदम सहज प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतं लक्षात येऊ शकतं आणि बघा कोणाकोणाला समजलं कोणाचं आलं हे नाही विचारलं तुम्हाला समजलं लक्षात ठेवा समजलं कोणाकोणाचा कोणाकोणाला बघा लवकर बिलकुल आणि चुकायला नाही पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी मी काय करतो लाईव्हमध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेतो लाईव्हमध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न करतो जे क्वेश्चन्स तुमच्या ॲपमध्ये नसतील एकदम करेक्ट आहे बेटा ओके चला पुढे आणि योग्य ज्या ती त्या वेळेला सर्व लेक्चर अटेंड करत चला ज्या ती वेळेला सर्व लेक्चर अटेंड करत चला पाठीमागे काहीच ठेवू नका बॅकलॉग ठेवू नका खास करून जे नवीन लोकं आहे त्या नवीन लोकांना माझं सांगणं आहे जुन्या लोकांना मीच वारंवार सांगत आलेलो आहे हां हां सॅक्स लॉ आणि ॲवॅगेड्रोज लॉ कशाशी होईल आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये होईल हे हाँ। 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 बिलकुल स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये होतं अवेगेड्रोज लॉ गेलुसॅक्स लॉ पण तरी मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत नोट्समध्ये दिलेले आहेत मी नोट्स ज्यांनी कलेक्ट केले नाही त्यांनी नोट्स कलेक्ट करा ऑफिसमधून ठीक आहे त्याचबरोबर इथ्या ठिकाणी जेव्हाची त्या जेव्हाची वेळेला इथे ठिकाणी सर्व लेक्चर अटेंड करत चला प्रॅक्टिस करत चला ॲन्सर भेटत जातात शंभर टक्के ऍन्सर भेटतात बघा लवकर फोर वन लिटर फ्लास आर सेपरेटेड सेपरेटली फील्ड बघा चार फ्लास्क घेतलेत एक फ्लास्क हे दोन फ्लास्क हे तीन फ्लास्क हे चार फ्लास्क हे चार फ्लास्क आहेत तुम्ही मी जशी ॲक्टिंग करतो का तशी तुम्ही बी ॲक्टिंग करायची चार फ्लास्क आहेत बरोबर आहे चार फ्लास्क आहेत आता पहिला फ्लास्क आहे कोणाचा येसो टूचा दुसरा फ्लास्क आहे येसो थ्रीचा तिसरा फ्लास्क आहे ऑरगॉनचा चौथा फ्लास्क आहे मिथेनचा असे चार फ्लास्क आहेत तुम्हाला वन लिटरचा हा वन लिटरचा आहे हा वन लिटर आहे हे बी वन लिटर आहे हे वन लिटर आहे बेटा हे सुद्धा वन लिटरचे सगळे फ्लास्क एक लिटरचे आहेत फिल्ड विथ यसो टू यसो थ्री ऑर्गॉन अँड मिथेन गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन महत्त्वाची सेम टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे कोणता लॉ लागू होईल सेम प्रेशर टेम्परेचरला कोणता लॉ लागू होईल सांगा मला लवकर फास्ट जर टेम्परेचर आणि प्रेशर जर सेम असतील तर कोणता लॉ लागू होऊ शकतो बघा लवकर सेम टेम्परेचर अँड प्रेशर प्रेशर आणि टेम्परेचर दोघांचं सेम आहे एकदम करेक्ट आहे बेटा देअर वी कॅन अप्लाय द अव्हेगेड्रोज लॉ कोणता लॉ अवॅगेड्रोज लॉ या ठिकाणी आपण यूजमध्ये आणू शकतो आणि अवॅगेड्रोज लॉ सांगतो इफ द प्रेशर अँड टेम्परेचर आर सेम देन इक्वल व्हॉल्यूम कन्सिस्ट ऑफ इक्वल नंबर ऑफ मोल्स इक्वल व्हॉल्यूममध्ये इक्वल नंबर ऑफ मोल्स अवेलेबल असतात म्हणजे यांचे व्हॉल्यूम आता एक लिटर एक लिटर म्हणजे व्हॉल्यूम सेम आहेत म्हणजे नंबर ऑफ मोल्स यांचे सेम म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ यसो टू इस टू नंबर ऑफ मोल्स ऑफ यसो थ्री इस टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑरगॉन इस टू नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन या चारही नंबर ऑफ मोलचा रेशो घेतला तर सेम राहील वन इज टू वन इज टू वन इज टू वन कशामुळे बरे नंबर ऑफ मोल सेम राहतील सांगा मला यांचे नंबर ऑफ मोल याच्यामुळे सेम राहतील कारण यांचे व्हॉल्यूम सेम आहेत प्रेशर ही सेम आहेत आता तुम्हाला काय विचारलंय बघा रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम्स रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम्स विचारले मी तर हे मोलचा रेशो काढला दे आर फोर फोर रेशो ऑफ ॲटम्स दे फोर रेशो ऑफ ॲटम्स रेशो ऑफ ॲटम्स इज इक्वल्स टू येसो टूमध्ये तीन ॲटम्स आहेत यसो थ्रीमध्ये चार ॲटम्स आहेत ऑर्गॉन मॉलिक्युलमध्ये एक ॲटम आहे मिथेन मॉलिक्युलमध्ये पाच ॲटम्स आहेत सो दिस इज आवर ॲन्सर थ्री फोर वन फाईव्ह अँड थ्री फोर वन फाईव्ह इज द एन्सर सी तर मोलचा रेशिओ किंवा मॉलिक्युलचा रेशो वन इज टू वन इस टू वन आला पण ॲटमचा रेशो आला थ्री इज टू फोर इज टू वन इज टू फाईव्ह बिलकुल ओके हाऊ मेनी नंबर बघा लवकर फास्ट ॲन्सर क्लिअर लक्षात आलं का बघा लवकर फास्ट रेशो ऑफ ॲटम्स आले हे तर रेशो ऑफ ॲटम्स किती आला थ्री इस टू फोर इस टू वन इस टू फाईव्ह क्लिअर सगळ्यांना समजलं का लक्षात आलं का बिलकुल कोणाकोणाचं इथे ठिकाणी ॲन्सर बरोबर आलेले आहे सांगा मग लवकर ज्यांचं ज्यांचं ॲन्सर कोणाकोणा ज्यांना ज्यांना समजलं आहे त्यांनी त्यांनी इथ्या ठिकाणी बिलकुल करेक्ट सांगा हँडरेज करा हो हा मी रेशो ऑफ मोल काढला चुकला म्हणून ओके ओके क्लिअर चला पुढे देऊ पुढचं प्रॉब्लम आता पुढचं प्रॉब्लेम देऊ का मी काय सांगतोय समजतं आहे तुम्हाला मी जे सॉल्व्ह करतो आहे हे लक्षात येत आहे का तुम्हाला एकदम बरोबर खूप छान उत्तम चला व्हिडिओला लेक्चरला एकदा लाईक करा सगळ्यांनी हंड्रेड प्लस लाईक व्हायला हो पाहिजेत म्हणजे पुढचं प्रॉब्लेम घेतो मी सर हे नाही समजलं एकदा सांगा नाही बेटा एक सांगण्याची डबल सांगण्याची माफ करा माझा माझी इच्छा नाही तुम्हाला नाही मानण्याची परंतु तुम्हाला सवय तुम्हाला सवय नाही लागायला पाहिजे तशी म्हणून मी तुम्हाला नाही सांगणार माफ करा त्यासाठी त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा पहिल्या वेळेस समजून सांगतानाच रेशो ऑफ ॲटम रेशो ऑफ ॲटम रे प्रत्येक मॉलिक्युलमध्ये ॲटमची संख्या काढा ॲटम निघेल ठीक आहे ओके लवकर फास्ट झाले का लाईक हंड्रेड व्हायला पाहिजेत बिलकुल आणि त्यामुळे अलर्ट बसत जा अलर्ट बसत जा लक्षात आणत जा समजून घेत जा लाईक झाले हंड्रेड प्लस तर पुढचं प्रॉब्लेम आहे नसता नाही बेटावं लक्षात ठेवा ओके बरोबर आहे स, आ, स सेव होती हां 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 हा, बिलकुल सवय लागू नये सवय लागू नये बेटा त्यासाठी मी रिपीट सांगत नाही लक्षात ठेवा त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढवा कॉन्सन्ट्रेशन वाढवा जेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन जादा होईल ना तेवढं तुम्हाला जास्त समजेल त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढवा त्यामुळे डबल रिपीट करण्याची बिलकुल हां 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 रिपीट करण्याची सवय हॅबिट लागली की रिपीट रिपीटरच व्हावं लागतं बिलकुल हो त्यासाठी ते रिपीट करायची सवय नाही पाहिजे आपल्याला ओके बघा हंड्रेड प्लस लाईक नाही झाले पाचच कमी पडलेत पाच लाईक झाले की हंड्रेड प्लस होतील पुढचं प्रॉब्लेम लागलीच ही त्या ठिकाणी पुढचं देतोय मी हां लवकर बघा लवकर तर मोलचा रेशो आला आहे वन इज टू वन इज टू वन आणि आयटमचा रेशोला थ्री फोर वन फाईव्ह देऊक पुढे सांगा मला लवकर हां ओके हंड्रेड नाईन झाले काय करणार ओके हां आता नाईन्टी नाईन झालेत आता नाईन्टी नाईन झालेत हंड्रेड लवकरच झोपलेत उठा, उठा 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 जागे व्हा हां झाले हंड्रेड चला घ्या लवकर पुढचं प्रॉब्लेम लवकर <laughs> ओके okay, करा कर, फास्ट ओके बघा लोकर कॅल्क्युलेट द ऑफ अबंडन्स किती आहे आयर्न फिफ्टी फोर आयर्न फिफ्टी सिक्स आयर्न फिफ्टी सेवन अँड आर फाईव्ह नाईन्टी पर्सेंट अँड फाईव्हर्सेंट रिस्पेक्टिव्हली ॲटॉमिक मास ऑफ आयर्न इज तर आयर्नचा ॲटॉमिक मास किती असेल बघा लोकर उठा उठा दिवाळी आली बघा लोकर नागपंचमी आली दिवाळी कुठं आली नागपंचमी आली हां ओके बघा लोकर गिवन दॅट द अबंडन्स ऑफ आयसोटोप्स आयसोटोपचा अबंडन्स आयर्नचे वेगवेगळे आयसोटोप दिलेले तुम्हाला फिफ्टी फोरवाला एक आयसोटोप आहे फिफ्टी सिक्सवाला फिफ्टी सेवनवाला आहे फाईव्ह पर्सेंट नाईन्टी पर्सेंट फाईव्ह पर्सेंट आहे तर तुम्हाला विचारलं ॲटमिक मास ऑफ आयर्न किती आहे ॲटमिक मास ऑफ आयर्न किती आहे बघा लवकर फास्ट चा ॲटमिक मास किती आहे जाले का बघा लवकर ओके खूप छान आणि इथे या ठिकाणी बिलकुल व्यवस्थित प्रिपरेशन करत चला आथर्वचं चाट मात्र वेगळंच येते कसं काय आथर्वचं चाट वेगळेच येते हां काहीतरी केलंय ते यूट्यूबमध्ये त्याला जास्तच नॉलेज जरा जास्त मला वाटतं <laughs> चला लवकर लक्षात आणा समजून घ्या आयर्नचा ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट करा करायमिक मासेस आर इन फ्रॅक्शन मासेस आर इन फ्रॅक्शन बिकॉज एलिमेंट हॅज अ डिफरंट आयसोटोप्स हा झालं का बघा लवकर तर इथे ठिकाणी ऍटॉमिक मास ऑफ आयर्न इज इक्वल्स टू फाईव्ह पर्सेंट पाहिलं आहे तर फाईव्ह मल्टीप्लाइड बाय फिफ्टी फोर प्लस नाईन्टी मल्टिप्लायड बाय फिफ्टी सिक्स प्लस फायू मल्टिप्लायड बाय फिफ्टी सेवन आणि होल डिवायडेड बाय सर्वांची बेरीज फायू प्लस नाईन्टी प्लस फायू सो धिस विल बी इज इक्वल्स टू किती बघा आता सर्वांना मल्टिप्लिकेशन करा पाचने मल्टिप्लाय केलं तर पाचशे एकवीस दोन राहिले पंचवीसन दोन सत्तावीस टू सेवन्टी प्लस हे झिरो नऊने मल्टिप्लाय करा नऊ से चौपन्न पाच राहिले पंचेळीसन पाच नव्वद पंचेसन पाच पन्नास तर फायू झिरो फोर झिरो प्लस फायने याला मल्टिप्लाय करा पाच पस्तीस तीन राहिले पंचवीसन तीन अठ्ठावीस डिवायडेड बाय हंड्रेड सो धिस विल बी इक्वल टू आता सर्वांची बहीर झिरो प्लस झिरो प्लस फायू म्हणजे फायू सेवन प्लस फोर एलेवन एलेवन प्लस एट म्हणजे नाईन्टीन वन राहिले टू प्लस वन थ्री थ्री प्लस झिरो थ्री थ्री प्लस थ्री थ्री प्लस टू म्हणजे फायू आणि हे फायू तर इथे ठिकाणी डिवायडेड बाय हंड्रेड सो धिस विल बी फिफ्टी फाईव्ह पॉईंट नाईन फायू सांगा कोणाकोणाचं ॲन्सर आलं होतं हे सॉल्व करून कोणाकोणाचा ॲन्सर आलो तो बघा लोकर फिफ्टी फाईव्ह पॉईंट नाईन फाईव्ह म्हणजे ॲन्सर हे सी फिफ्टी फाईव्ह पॉईंट नाईन फाईव्ह याचा अर्थ ॲन्सर आहे सी सोपा आहे सर बिलकुल सोपं आहे बेटा प्रयत्न केला की सोपा आहे बघा लोकर फास्ट प्रयत्न केला की सोपा आहे ओके धन्यवाद चला पुढे चलो पुढे मग आता आलं की ॲन्सर हे फिफ्टी फाईव्ह पॉईंट नाईन फाईव्ह ठीक देऊ पुढचं आता मी सर माझं चुकलं रड मग आता हां समजलं कालच झालता हा प्रॉब्लम इझी होता बर 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 बरं काल झालता आलं होतं सर माझं करेक्ट बर 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 कॅल्क्युलेट करून आला ठीक आहे पुढचं प्रॉब्लेम बघा लोकां हो फास्ट नॅचरली ऑकरिंग न्यूऑन गॅस कन्सिस्टॉप नाईन्टी पॉईंट नाईन टू परसेंट आयटम्स हॅविंग अ मास ऑफ नाईन्टीन पॉईंट नाईन नाईन टू फोर फोर अँड झिरो पॉईंट टू फाईव्ह सेवन परसेंट हॅविंग मास ऑफ ट्वेंटी पॉईंट नाईन नाईन थ्री नाईन फाईव्ह एम यू अँड एट पॉईंट एट टू परसेंट हॅविंग ट्वेंटी वन पॉईंट नाईन नाईन वन थ्री एट ए एम यू व्हॉट इज ॲव्हरेज ॲटमिक मास ऑफ न्यू आता बघा हे इथे ठिकाणी नव्वद पॉईंट नऊ दोन पर्सेंट ॲटमिक मास कोणाचं आहे हे एवढ्याचं आहे नाईनटीन पॉईंट नाईन नाईन टू फोरचं झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटवालं हे आहे बरोबर आहे आणि एट पॉईंट एट टू पर्सेंटवालं हे आहे तर तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज ॲवरेज ॲटमिक मास ऑफ न्यू तर न्यू ऑनचं ॲवरेज ॲटमिक मास काय आहे बिलकुल बघा लोकर फास्ट ओके जरा जास्तच क कठीण आहे हे जास्तच कठीण आहे कॅल्क्युलेशन तर करावं लागतील बेटा असं कसं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे बघा लोकर फास्ट हार्ड कॅल्क्युलेशन येतील याचे परंतु कॅल्क्युलेशन तर यायला पाहिजेत आपल्याला झालंय कॅल्क्युलेशन तर येणं गरजेचं आहे आठवणीत ठेवा एकदम एकदम खतरनाक बघा लोकर ओके झालं का आलं का ॲन्सर नॅचरली ओकर इन न्यू ऑन गॅस कन्सिस्ट ऑफ दिस वन काढा लवकर सर बघा ट्राय करा ट्राय करा ॲन्सर काढा प्रयत्न करा, करा लवकर हां संपलं का ओके बरेच लोक परेशान कसं येणार लवकर वे वेळ तर लागला लागल ना हा लागल बेटा बांगर बेटा वेळ बिलकुल शंभर टक्के वेळ लागल होणार होणार सर जरा हार्डच आहे हा क्वेश्चन हार्ड क्वेश्चन हार्ड नाही आहे तुम्ही लक्षात आणलं नाही क्वेश्चन हार्ड नाही आहे समजलं कॅल्क्युलेशन्स लेंदी आहेत क्वेश्चन हार्ड नाही क्वेश्चन हार्ड कधी म्हणाल जेव्हा त्याच्यात काय करायचे समजणारच नाही तेव्हा त्याला क्वेश्चन हार्ड म्हणणार आपण तर तुम्हाला ह्याच्यात तर माहिती आहे काय करायचं म्हणून तुम्हाला हे चांगलं माहिती आहे याच्यात काय करायचं आहे म्हणून बरोबर आहे ना काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला चांगलं माहिती आहे हार्ड नाही क्वेश्चन क्वेश्चन कॅल्क्युलेशन लेंदी आहेत बरोबर आहे निऑनचा ॲटमिक मास म्हणजे इथे ठिकाणी नाईन्टी पॉईंट नाईन टू पर्सेंट आहे पण किती आहे नाईन्टीन पॉईंट नाईन नाईन टू फोर फोर ठीक आहे प्लस झिरो पॉईंट टू फाईव्ह इन टू किती ट्वेंटी पॉईंट नाईन नाईन थ्री नाईन फाईव प्लस एट पॉईंट एट टू पर एट पॉईंट एट टू टाइम्स कोण ट्वेंटी वन पॉईंट ट्वेंटी वन पॉईंट नाईन नाईन वन थ्री एट बघा लोकर फास्ट आणि आता इतर याला सॉल्व करणार आपण याला डिवायडेड बाय बी येईल ना किती येईल याला डिवायडेड बाय याला डिवायडेड बाय येईल हंड्रेड सर्वांची बेरीज हंड्रेड आहे करा लोकर फास्ट सगळ्यात नौ। जास्त नव्वदचा हिस्सा असेल लक्ष एकोणीस पॉईंट नऊ नऊ याचा हिस्सा सगळ्यात जास्त राहील बघा लोकर माझं एकवीस पॉईंट तीन एक सात आलं आहे बरं बरं खूप जास्त कॅल्क्युलेशन आहेत यात बिलकुल क्वेश्चन हार्ड आहे का नाही आहे क्वेश्चन हार्ड नाही आहे कॅल्क्युलेशन ज्यादा आहेत लेंदी बनला हा लक्षात लेंदी बनला हा बघा लवकर फास्ट किती येतं काढा लवकर ॲन्सर ॲन्सर काढा ॲन्सर काढा लवकर बिलकुल जेईसाठी या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात नीटसाठी पाठीमागचं प्रॉब्लेम नीटचं पाठीमागचं जेईसाठी हे प्रॉब्लम कारण जेईवाल्यांचं मॅथेमॅटिक्स पक्का असतं ना म्हणून ठीक आहे आय थिंक नाही बेटा क खवले काय खराव खवलीची सवय जाऊ न जाय ना बाबा आय थिंकच म्हणतोय आणखी म्हणजे तो लॉटरी लॉटरीच खेळतोय हां क्वेश्चन इज इझी बट मोर कॅल्क्युलेशन्स बिलकुल बेटा ठीक आहे बघा लवकर फास्ट आय थिंक नाही पाहिजे तुमचा आन्सर आम्हाला पाहिजे तुमचा आन्सर किती येतो ते तीये सांगा बघा लवकर फास्ट बघा लवकर याचा ॲन्सर येईल बघा बी ट्वेंटी पॉईंट वन सेवन वन याचा ॲन्सर येईल ट्वेंटी पॉईंट वन सेवन वन ट्वेंटी पॉईंट वन सेवन वन हे ॲन्सर येईल याचं लक्षात ठेवा ट्वेंटी पॉईंट वन सेवन वन ठीक आहे हां नाही सर माझं बी आलं आहे हा तेच म्हणतो मी आय थिंक नाहीच पाहिजे मला वाटतं हे नाहीच पाहिजे हे ॲन्सर आलं आहे माझं हे महत्त्वाचं आहे एकदम चला पुढे पुढचं प्रॉब्लेम देऊ का सांगा मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार म्हणजे वेळ लागला तरी प्रॉब्लेम येणार पण आपल्याला पण हे प्रॅक्टिस कॅल्क्युलेशनचे आपल्याला होणं गरजेचं आहे ठीक आहे आहे बी पण नॉट कॉन्फिडंट चव्हाण नाही बेटा तेही नाही पाहिजे बीच अँसर आहे मी काढले ते बरोबर आहे माझं चुकू शकत नाही हे तुम्हाला बोलण्या हे तुम्हाला बोलता यायला पाहिजे ओके चला पुढचा प्रॉब्लेम बघा लवकर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इच एलिमेंट इन टू हंड्रेड अँड नाईन्टी फोर ग्रॅम ऑफ एच टू एस ओ फोर दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम सल्फ्युरिक ॲसिड आहे कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स तुम्हाला नंबर ऑफ मोल्स विचारलेत कोणाचे ईच एलिमेंट प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत सांगा आम्हाला प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत टू नाईंटी फोर ग्रॅम एच टी एस ओ फोरमध्ये दोनशे पंच्याण्णव चौऱ्याण्णव ग्रॅम एच टी एस ओ फोरमध्ये प्रत्येक ॲटमचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत प्रत्येक ॲटमचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत बघा लोकर करा सॉल्व हां काढा लवकर फास्ट आंसर काढा सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही डाटा यूज करू शकता हायड्रोजनसाठी ॲटॉमिक मास वन घ्या सल्फरसाठी थर्टी टू घ्या ऑक्सिजनसाठी सिक्स्टीन घ्या हे ॲटमिक मासेस तुम्ही यूजमध्ये आणू शकता लक्षात ठेवा हे हो, ॲटमिक मासेस तुम्ही यूजमध्ये आणू शकता आणि त्याच्यानुसार मग इथे नंबर ऑफ मोल्स प्रत्येक एलिमेंटचे काढा प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ मोल्स काढा लवकर फास्ट प्रत्येक एलिमेंटच्या नंबर ऑफ मोल्स काढा तर पहिले एस टू मॉलिक्युलर वेट काढा किती आलं मॉलिक्युलर वेट सल्फ्युरिक ॲसिडचं सांगा मला लवकर फास्ट सल्फ्युरिक ॲसिडचं मॉलिक्युलर वेट किती आलं एकदम बरोबर हायड्रोजन ॲटमिक मास ये, दो एक आहे तर दोन हायड्रोजन आहे सल्फर एक एक सल्फर आहे ॲटमिक मास थर्टी टू आहे चार ऑक्सिजन आहेत ॲटमिक मास त्याचं सिक्स्टीन आहे सो दिस विल बिकम टू प्लस थर्टी टू प्लस सिक्स्टी फोर नाव दिस विल बी नाइन्टी एट ग्रॅम पर मोल तर सल्फिरिक ॲसिडचं मॉलिक्युलर रेट आलं नाईन्टी एट ग्रॅम पर मोल आता नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन किती असतील बघा एका मॉलिक्युलमध्ये दोन हायड्रोजन कॉन्सन्ट्रेट समजून घ्या एका मॉलिक्युलमध्ये सल्फिरिक ॲसिड हाय एका सल्फिरिक ॲसिडच्या मॉलिक्युलमध्ये हायड्रोजनचे दोन आयटम्स आहेत म्हणजे टू इन टू नंबर ऑफ मोल्स ऑफ एच टू एस ओ फोर सो धिस विल बी इक्वल टू टू इन टू पहिले पहिले नंबर ऑफ मोल काढून आपण सल्फ्युरिक ॲसिडचे नंबर ऑफ मोल्स सल्फिरिक ॲसिड जे करू आपण देऊ कर नंबर ऑफ मोल्स ऑफ एच टू एसओ फोर विल बी इक्वल टू मास अपॉन मोलआर मास हा फॉर्म्युला इथ्या ठिकाणी लक्षात आणावं लागेल मला मग आता नंबर ऑफ मोल्स मास किती दिले टू नाईन्टी फोर डिवायडेड बाय सल्फिरिक ॲसिडचं मॉलिक्युलर ट्वेंटी नाईन्टी एट दिस विल बी इक्वल टू थ्री मोल्स ठीक आहे तीन मोल्स आहेत मग नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन किती येतील सांगा मला टू इन नंबर ऑफ मोल्स ऑफ एच टू एस फोर सो दिस विल बी इक्वल टू टू इंटू थ्री विल बी इक्वल टू सिक्स मोल्स म्हणजे हायड्रोजने सहा मोल्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर इज इक्वल्स टू वन इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ एच टू एस फोर सल्फिरिक सल्फिरिक ऍसिड म्हणजे सल्फर एकच आहे सो वन इंटू थ्री सो धिस विल बी इक्वल टू थ्री मोल्स त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन विल बी इक्वल टू फोर इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ एच टू एस ऑफ फोर सो धिस विल बी इक्वल टू फोर इंटू थ्री दिस विल बी इक्वल टू मोल्स ठीक आहे तर हे इथे ठिकाणी ॲन्सर्स आपल्याला भेटून जाते हे हायड्रोजन सहा मोल आला ऑक्सिजन बारा मोल्स आला आणि त्यानंतर शेवटचा तो म्हणजे इथे ठिकाणी ऑक्सिजन जो होता तो ऑक्सिजन इथे ठिकाणी म्हणजे सल्फर तीन मोल आला सांगा मला ॲन्सर कोणाकोणाचा आलं आहे हो मॉलिक्युलर मास पाठ झालंय किती कम्पाउंड सो, सो, सो बिलकुल सोडून सोडून झालंय बिलकुल हे पाठच होऊन जातं हे तर त्यासाठी सुर प्रॅक्टिस याची होणं खूप गरजेचं आहे क्लिअर बघा लवकरच आलं का सगळ्यांचा ॲन्सर करेक्ट करेक्ट आला आहे ओके धन्यवाद चला पुढे देऊ पुढचा मग आता तुम्हाला प्रॉब्लेम पुढचा प्रॉब्लेम देऊ का नंबर ऑफ मोल्स काढा नंबर ऑफ मोल्स काढले की नंबर ऑफ ॲटम्स मिळतील ॲटोमॅटिक चलू पुढे मग आता आलं बरोबर माझं बरं हां कोणाकोणाचं नाही आलं हे बी सांगा बरे मला एकदा कोणाकोणाचं नाही आलं हे सांगा जे नाही आलं तेच चॅट करतील जे आलं ते नाही चॅट करणार ओके व्हेरी इझी होता बरं कोणाकोणाचं नाही आलं ते सांगा मला बिलकुल कोणाकोणाचं नाही आलं ते काय छॅट यांना इझी होता खूप बरं ओके okay. बघा लवकर कोणाकोणाचं नाही आलं खोटे बोलतायत आलं नाही कोकाट कोकाटे योगेश बोलता नाही आलं लाड बोलत आहेत नाही आलं नागरगोजे अविनाश बोलत आहेत नाही आलं ढाकणे बोलतात नाही आलं कांबळे बोलत आहेत नाही आलं वळेकर बोलतात नाही आलं गोंदवले बोलतात नाही आलं कानगुडे अनिकेत बोलतोय माझं चुकलं त्यानंतर कोकाटे गायत्री बोलते नाही आलं देशमाणे बोलतात नाही आलं चव्हाण बोलतात नाही आलं लाड बोलत आहेत नाही आलं राऊत नाही आलं ठोंबरे आदेश बोलत आहेत नाही आलं ओके प्रफुल्ल शिंदे बोलतात नाही आलं बांगर बोलतात नाही आलं शिंदे नाही आलं शि शिराळकर नाही आलं शिंगणे रॉंग झालं बरं खोगरेचं सर थोडं चुकलं विश्वंभोर बोलते नाही आलं भववर बोलते नाही आलं चव्हाण बोलते नाही आलं सत्यजित बोलते नाही आलं घायळ बोलते सर आलं पण थोडं उशिरा आलं बरं कुंभार बोलते नाही आलं खडकीकर बोलत आहेत नाही आलं वाघ बोलत आहेत आलं पण टाईम लागला ठीक आहे बेटा कदाचित तुम्ही माझं नाही आलं याच्यामध्ये न येण्याचं कारण इथे एक असू शकतं एक तर तुम्ही लेट जॉईन झालेलं ले असाल कदाचित लेट जॉईन झालेलं ले असाल किंवा ॲपमध्ये लेक्चर तुमचे पाहायचे राहिलेले असतील ह्या दोन्हीपैकी एक कुठली तरी घटना घडलेली आहे बरोबर आहे या दोन्हीपैकी कुणीतरी कुठली तरी एक घटना घडली बरोबर आहे एक चूक आहे सांगा मला एक तर तुम्ही लेट जॉईन झालेलं असाल किंवा या ठिकाणी तुम्ही ॲपमध्ये लेक्चर पाहिलेले नसतील काय काय काढायचं असल्यावर येणे वापरायचं जिथे जिथे मोलचे पार्टिकल काढायचे तिथे ते, ते येणे वापरायचं बिलकुल सर द्या सर नेक्स्ट लवकर बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे येस सर लेट जॉईन हां हे लेट जॉईन हो आहे त्यामुळे तसं होतं ठीक आहे बेटा थोडंसं कॉन्सन्ट्रेट व्हा ओके ॲप लेक्चर आजचे प्रॉब्लेम संपले आहेत सर बिलकुल नाही आलं ठीक आहे ठीक आहे चाल लवकर फास्ट फूडचं प्रॉब्लेम देतो तुम्हाला मी त्यामुळे इथे ठिकाणी रेग्युलर लेक्चर अटेंड करा ले रेग्युलर ने लेक्चर अटेंड करत चला हा सर आजचं ॲपमधलं राहिलं आहे नाही आजचा काही संबंध नाही बेटा आजचं राहिलं तरी काही फरक पडत नाही ॲपमधले लेक्चर पहा आणि लाईव्ह जॉईन होत जा जमेल सगळं बिलकुल बघा शिरसट आदित्यने सल्ला जबरदस्त दिलेला आहे आय एम प्रिपेअर फॉर द नेक्स्ट क्वेश्चन okay, ओके टू ऑप्शन बघा लोकर फास्ट हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन वन पॉईंट सिक्स ग्रॅम व्हिडिओ लेक्चर पण सीन करते लाईव्ह पण करते पण लेट जॉईन झाल्यामुळे कधी या येईल सांगा ये, ना प्लीज बरं बरं कधी येईल बिलकुल येईल बेटा नेक्स्ट लेक्चरपासून येईल तुम्हाला मधूनच जॉईन झाल्याच्यानंतर थोडंसं मुश्किल जातं ना थोडंसं या लोक हे लोक पहिल्यापासून जॉईन झाले दीड दोन महिने होत आले त्यांना ह ना बिलकुल शंभर टक्के येईल जमेल बेटा काही अडचण नाही मी लाईव्ह झाल्यावर लेक्चर बघतो नाही बेटा गलत येते लाईव्ह झाल्यावर लेक्चर बोलतो बघतो म्हणजे याचा अर्थ आपण ते आपण आपल्या वेळेनुसार लेक्चर बघतो जे गलत आहे चूक येते लाईव्ह नंतर जर तुम्ही आपण ऑफलाईनमध्ये म्हणजे नंतर लेक्चर बघत असाल तर ते चूक आहे एकदम चूक आहे कारण त्याचा त्याच्यामुळे तुमचा टाइम बी जातो आणि एनर्जी मिळत नाही आणि काही मार्गदर्शन बी घडत नाही हे लक्षात ठेवा कारण लाईव्हची एनर्जी अलगच असते आहे का लक्षात रेकॉर्डेड लेक्चर पाहण्याची एनर्जी वेगळेची ते शिळं लेक्चर झालेलं असतं मॉर्निंगला क्लास असतेत ना सर मॉ मॉर्निंगला क्लास असतात म्हणजे त्या ठिकाणी आपला काय क्लासच आहे ना हा म्हणजे आपल्या टायमिंगमध्ये क्लास असतात म्हणतं का हां ठीक आहे ठीक आहे बघा लवकर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन वन पॉईंट सिक्स ग्रॅम मिथेन एक पॉईंट सहा ग्रॅम मिथेनमध्ये किती हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या काढायची कशामध्ये वन पॉईंट सिक्स ग्रॅम मिथेनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काढायची लक्षात ठेवा पहिलं लक्षात असू द्या कार्बनचा ॲटमिक मास ट्वेल्व घ्या हायड्रोजनचा ॲटमिक मास वन घ्या हा डाटा तुम्ही यूजमध्ये आणा आता डाटा जर यूजमध्ये आणायचं म्हटलं तर मिथेनचं मॉलिक्युलोरेट निघेल तुम्हाला कार्बन ट्वेल्व इंटू फोर इन्टू वन सो दिस विल बी ट्वेल्व प्लस फोर विल बी इक्वल्स टू सिक्स्टीन ग्रॅम पर मोल सिक्स्टीन ग्रॅम पर मोल हे मिथेनचं मॉलिक्युलोरेट मिळेल मला मग नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन मिथेनचे मोल्स किती आहेत तर मास आपण मोलार मास वापरा तर मास आपण मोलार मास जर वापरलं मी हा फॉर्म्युल्याने किती येईल बघा वन पॉईंट सिक्स बाय सिक्स्टीन दिस इज झिरो पॉईंट वन मोल तर झिरो पॉईंट वन मोल हे मिथेनचे मोल मिळाले मला म्हणजे हा डाटा महत्त्वाचा आहे आता झिरो पॉईंट वन मोल मिळाले मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉनचे किती मोल्स आहेत मी जर मिचे विचार केला मिथेनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर सी एच फोरमध्ये सी एच फोरमध्ये कार्बनचे सहा इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचे चार म्हणजे दहा इलेक्ट्रॉन्स आहेत टेन इलेक्ट्रॉन्स आहेत तर टेन मल्टिप्लायड बाय झिरो पॉईंट वन इज इक्वल्स टू टेन मोल इलेक्ट्रॉन्स बिलकुल झालं आहे सर तर दहा मोल इलेक्ट्रॉन्स तुम्हाला भेटून जातील टेन मोल इलेक्ट्रॉन्स तुम्हाला भेटतील क्लिअर सर्वांना बघा लवकर तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती आले टेन मोल इलेक्ट्रॉन्स तुम्हाला मिळाले अलग बरोबर हां तर टेन मोल इलेक्ट्रॉन्स तुम्हाला इथ्या ठिकाणी भेट इत्या ठिकाणी भेटतील डी लास्ट किती मोल इलेक्ट्रॉन्स मिळाले टेन मोल इलेक्ट्रॉन सॉरी आ झिरो पॉईंट वन इंटू टेन म्हणजे वन मोल सॉरी वन मोल वन मोल वन मोल इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी मला मिळतील बिलकुल एक मोल एक मोल म्हणजे इथे बिलकुल डी नाही बी सेकंड ॲन्सर ठीक आहे हां 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 ओके वन मोल इलेक्ट्रॉन्स मला मिळतील ठीक आहे बघा लवकर बघा लोकर फास्ट आले का आंसर आता ओके पुढचं प्रॉब्लेम देऊ आता हां सिक्स का घेतले सहा कार्बनचे कार्बनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत सहा हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन शेवटची सेप स्टेप नाही समजले बेटा एक एवढे मोल मिळाले मिथेनचे पण मिथेनचे एका मॉलिक्युलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत एका मॉलिक्युलमध्ये दहा इलेक्ट्रॉन्स आहेत तर टेन इंटू झिरो पॉईंट वन म्हणजे वन मोल मिळाले मला एक मोल इलेक्ट्रॉन्स मला मिळाले एक मोल इलेक्ट्रॉन एक मोल इलेक्ट्रॉन मला मिळाले ठीक आहे देव आता प्रॉब्लेम मी बघा लवकर पुढचं प्रॉब्लेम देऊ का बघा लवकर ओके बिलकुल हां एन्जॉय द सेकंड नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन एन्जॉय करा लवकर फास्ट हां स्क्रीनशॉट काढत चाललं प्रॉब्लेम लिहिण्याच्या भानगडीत पडू नका प्रॉब्लमचा स्क्रीनशॉट काढायचा आणि नंतर मग तुम्ही सोल्युशन लिहायचं वहीमध्ये लागलीच आणि नंतर मग प्रॉब्लेम लिहून काढायचं ठीक आहे नंतर प्रॉब्लेम लिहायचं आताच प्रॉब्लेम लिहित नाही बसायचं सिक्स का घेतले बेटा कार्बनचा ॲटॉमिक नंबर सहा आहे मग कार्ब, कार्बन एका कार्बनमध्ये सहा इलेक्ट्रॉन्स आहेत कित किती सोपं आहे झालं का चव्हाण सांगितलं ना मी किती वेळ सांगू आता तुला अनुराग बेटा किती वेळ सांगितलं कार्बन मध्ये सहा इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून ते मी सहा घेतले बघा लवकर एकच कर चार्ट करतो त्या इतक्या वेळेस कॉपी करून ठेवला काय काय म्हणत हाऊ मेनी मोल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्पेट बघा मॅग्नेशियम फॉस्पेटचे किती मोल्स आहेत हाऊ मेनी मोल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्पेट कंटेन इन झिरो पॉईंट टू मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स बघा हाऊ मेनी मोल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्पेट विल कंटेन झिरो पॉईंट टू फाईव्ह मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स झिरो पॉईंट टू फाईव्ह मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स बघा लोकर फॉस्फरस एटॉमिक मास बेटा थर्टी वन असतं मॅग्नेशियमचा ॲटमिक मास ट्वेंटी फोर आहे फॉस्फरसचा थर्टी वन आहे हायड्रोजन वन आहे ऑक्सिजन सिक्स्टीन आहे हा डाटा इथे ठिकाण तुम्ही गरज असेल तर यूज करू शकता गरज असेल तर यूज करू शकता बघा लोकर हां झालं का किती मोल मॅग्नेशियम फॉस्पेटमध्ये झिरो पॉईंट टू फाईव्ह मोल ऑक्सिजन ॲटम्स असतील मी जर विचार केला एम जी थ्री पीओ फोर टाईसमध्ये किती ऑक्सिजन ॲटम्स आहेत एट ऑक्सिजन ॲटम्स आहेत एट ऑक्सिजन ॲटम्स आहेत म्हणजे एक मोल एक मोल म्हणजे एक मॉलिक्युलमध्ये एक मॉलिक्युलमध्ये एट ऑक्सिजन ॲटम्स आहेत म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ एक मोलमध्ये एट ऑक्सिजन एट मोल ऑक्सिजन असतील एट मोल ऑक्सिजन ॲटम्स असतील मग किती मोलमध्ये किती मोलमध्ये झिरो पॉईंट टू फाईव्ह मोल ऑक्सिजन ॲटम्स असतील किती सोपे सांगा बरं मला मग याला सॉल्व्ह करणार मी वन अपॉन एक्स इज इक्वल्स टू एट अपॉन झिरो पॉईंट टू फाईव्ह बस सॉल्व करायचं आता किती वेळ सांगा मला आता देअर फोर आय कॅन राईट क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर एट एक्स इक्वल टू झिरो पॉईंट टू फाईव्ह म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू आठने डिवाईड करा झिरो पॉईंट झिरो आठ त्रिक चोवीस बरोबर आहे दहा झालं एक राहिलं तर दहा झालं तर आठ एक आठ बिलकुल दोन झालं वीस झालं आठ दोन्ही सोळा चार चाळीस झालं अठा पंचवीस चाळीस मी दिस इल बिकम थ्री पॉईंट वन टू फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस टू दीज नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्फेट शुड बी टेकन तर ह्यासं राहील त्याचं बीस सेकंड थ्री पॉईंट वन टू फायव्ह इंटू टेन रेस टू मायनस टू बघा लवकर फास्ट कोणती स्टेप याच्यातली नसेल लक्षात आली तर सांगा मला एका मॉलिक्यूलमध्ये आठ आयटम्स म्हणून एका मोलमध्ये आठ मोल म्हणून एक्स मोलमध्ये झिरो पॉईंट टू फाईव्ह मोल ऑक्सिजन आयटम किती सोप आहे सांगा मला त्रेराशिक राशी बनलं सॉल्व्ह केलं तर एकशे व्हॅल्यू एवढी झाली बस झालं आहे सर माझ्या अगोदर बऱ्याच लोकांनी आन्सर काढलं होतं माझ्या अगोदर बऱ्याच लोकांनी आंसर काढलं होतं बिलकुल काढलं होतं हुशारच आहेत ना हो लोक हुशार आहेत त्यात काय विषय हुशारच आहेत हुशारच आहेत एकदम एकदम बरोबर बघा लोकर फास्ट नाही आला मला शेळके बोलते बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी कसं सोडवलं हे समजले का बघा लवकर बिलकुल शेवटची येतं याच्यामध्ये काहीच नाही येते बघा नाही ते एका मोलमध्ये आठ मोल येत तर एक्स मोलमध्ये झिरो पॉईंट टू फाईव्ह वन बाय एक्स इक्वल टू एट आपण झिरो पॉईंट टू फाईव्ह हे तर कॅल्क्युलेशन आहे ओके क्लिअर बघा लवकर फास्ट कोणाकोणाचं आलं होतं हँड है, रेज करा लवकर ज्यांचं ज्यांचं आलेलं होतं त्यांनी त्यांनी वरात करा हा ज्यांचं बघा लवकर कुठे नाही समजलं ते काही अडचण असेल तर विचारू शकता ओके ओके खवले बोलते मला पण नाही आलं बेटा थोडं लेट जॉईन झालं ना थोडा वेट करा थोडा वेट करा ठीक आहे बघा लवकर फास्ट हा शेवटचे सांगा सर हे बघा एकाला आठ बन एकापासून आठ बनतेत की नाही एकापासून आठ बनतेत की नाही तर कितीपासून झिरो पॉईंट टू फाईव्ह बनतील कारण झिरो पॉईंट टू फाईव्ह मला ऑक्सिजन दिला है ना ओके okay. आणि मग या ठिकाणी याला वन बाय एक्स इक्वल टू एट आपण झिरो पॉईंट टू फाईव्ह याला सॉल्व केलं तर ॲन्सर थ्री पॉईंट वन टू फाईव्ह ओके okay. हां उद्या पण न्यूमेरिकलच घेणार आपण उद्या पण न्यूमेरिकलच घेणार आपण आणि आणखी एक लेक्चर तुमच्यासाठी वाढवलंय ले मी आता एक्स्ट्रा लेक्चर वाढवलंय ले। बघा इथे ठिकाणी इथे सिरसट बोलत आहेत हार्ड द्या आणखी हार्ड द्या म्हणतात वाकडे बोलतात प्रयत्न करा येणारच ओ ब बर बर ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या सर प्लीज टाईम संपत आला आहे बिलकुल बेटा टाईम संपलेला आहे पुढचे न्यूमेरिकल्स तुम्हाला देतो आहे मी फक्त तुम्ही तुम्हाला इथे आणि न्युमेरिकल्स देतो आहे व्यवस्थित रि स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला इथ्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती पाठवा पुढचे न्यूमेरिकल्स तुम्हाला इथे देतो आहे बघा हे एक न्यूमेरिकल आहे तुम्हाला सॉल्व करायचे ॲन्सर काढायचे याचे ठीक आहे या न्यूमेरिकल स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचे ॲन्सर्स मला पाठवा स्क्रीनशॉट काढून घ्या हे पुढचं एक न्यूमेरिकल आहे बघा हां हे एक पुढचं न्यूमेरिकल आहे हे एक पुढचं न्यूमेरिकल आहे हे हे इथे ठिकाणी सॉल्व करायचं आणखी दोन शिल्लक राहिलेत बिलकुल तर इथे ठिकाणी बघा लोकर हां हे हा, हे एक न्यूमेरिकल आहे त्याच्यानंतर पुढचं एक न्यूमेरिकल आहे अर वाढले जरा जास्त बघा लोकर हे एक न्यूमेरिकल आहे हां बघा लवकर हां ही एक न्यूमेरिकल आहे हां ओके हां संपल्यात लास्ट ओके तर व्हिडिओ तसाच राहील तुम्ही जे तुम्ही कधी नंतर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्याचा काही अडचण नाही ठीक आहे तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत सॉल्व करा मला व्हॉट्सअपवरती अँसर पाठवा द्यायचे ठीक आहे थांबूयात आपण आणि जे लोक लेट जॉईन झालेले आहेत त्यांना कदाचित लवकर लक्षात येत नाही कोणती स्टेप कुठे करायची काय करायचं तर थोडासा इथं ठिकाणी प्रयत्न करा बिलकुल व्हॉट्सअप नंबर द्या सर माझा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपला तुमचा नंबर आहे माझा ॲडमिन म्हणून अठ्ठ्याण्णव बावीसवाला नंबर आहे माझा त्याच्यावरती पाठवू शकता ठीक आहे ओके धन्यवाद